मला असं वाटतं की एक अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे डीजी महाराष्ट्राला लाभले होते आणि आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचा सरकारचा कारभार चालला आहे, म्हणजे डीजींना कुठेही विश्वासात न घेता पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे की या महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागाचा कारभार चाललेला आहे आणि त्यामुळेच नाराज होऊन डीजींनी प्रतिनियुक्ती मागितली होती जी केंद्र सरकारने स्वीकारली आहे. पण मला असं वाटतं की राज्य सरकारने यातून खरं म्हणजे समजून घेतलं पाहिजे की पोलिसिंग जी आहे हा एक संपूर्ण स्वतंत्र विभाग आहे. तो जरी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असला तरी एक स्वायत्तता आपण त्याच्याकरता दिली आहे आणि आपलं जे गृहमंत्र्यांचं किंवा गृह मंत्रालयाचं मुख्यमंत्र्यांचं काम आहे हे सुपरवायझरी अशा प्रकारचं काम आहे. परंतु आता अगदी छोट्यातल्या छोट्या बदल्यांपासून प्रत्येक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप चालला आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा निर्णय हा डीजींनी घेतला. मला असं वाटतं की एक प्रकारे इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती आली आहे की सरकारच्या कारभाराला कंटाळून एखादे डीजी हे प्रतिनियुक्तीवर चालले आहेत. मला वाटतं महाराष्ट्राकरता ही काही घोषणा व गोष्ट नाही आहे. नाही, पोलीस विभागाच्या मनोबलावर निश्चित त्याचा परिणाम होईल, पण शेवटी हा विभाग आहे तो तर चालत असतो, माणसं येतात माणसं जातात तो प्रश्न नसतो, पण चांगली माणसं अशा प्रकारे घालवणं हे मात्र योग्य नाही.